गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये सेंद्रिय बोंडाळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. यावर्षी शेतकऱ्यांवरती वेळ येणार नाही अशी ग्वाही कृषी विभाग वारंवार देत होता, मात्र बोंडाळीच्या नियंत्रणाकरता कृषी विभागानं काहीही तयारी केली नाही हे स्पष्ट झालेलं आहे. हिंगोली जिल्ह्यात बोंडाळीनं अक्षरशः थैमान घातलं आहे. बोंडाळीवर नियंत्रण घालण्यात शेतकऱ्यांना अपयश येत असल्यानं शेतकऱ्यांनी आता कपाशी उपटून फेकायला सुरुवात केली आहे. फुले लागण्याच्या अवस्थेत असलेलं हे कपाशीचं पीक उपटून टाकण्याची वेळ भालेगाव पती पत्नीवर आली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या कानडखेडा गावातील गजानन भालेराव यांची शेती असून त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या शेतात कपाशीचं पीक घेतलंय. खरं तर यंदा निसर्गानं त्यांची परीक्षा घेतली. फुलोऱ्यात आलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झालाय. गेल्या वर्षी भालेराव यांच्या शेतात कपाशीच्या शेवटच्या टप्प्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता, मात्र त्याची नुकसान भरपाई अद्याप राज्य सरकारकडून मिळालेली नाही. आता सुरुवातीच्या टप्प्यात बोंड अळीनं हल्ला केल्यामुळे भालेराव दाम्पत्य हवालदिल झालंय. गेल्या वर्षीच्या या कापसाच्या सेंद्रिय बोंडाळीमुळे माझं शेत हे पिकं सुद्धा रुकलेलं आहे आणि याचा एक यंदा सुद्धा हे याचा काही खर्च काही निघणार नाही, वसूल होणार नाही या हिशोबाने मी आजची कापूस उपटण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या वर्षी आम्हाला काहीच उत्पादन घडलेलं नाही या बोंडाळी आणि या वर्षी आताच उपटणं चालले, आता काय घडणार बोल. कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भालेराव यांनी त्याविषयी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. कृषी विभागाचे अधिकारी त्यांच्या शेतात पाहणी करून गेले, मात्र त्यानंतर त्यांनी बोंड अळीवर काही उपाय सांगितला नाही. पालकमंत्र्यांनी घासून गुळगुळीत झालेलं उत्तर देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. हिंगोली तालुक्यासाठी तालुका कृषी अधिकारी तसेच या भागासाठी सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी प्रकल्प अधिकारी यांचा कोणत्याही प्रकारची नियुक्ती या भागामध्ये आज रोजी नसल्या कारणाने यामध्ये हलगर्जीपणामध्ये अजून भर पडत आहे. बोंड अळीमुळे हिंगोली जिल्ह्याच्या इडोळी गावातील श्रीराम जाधव यांनी आपल्या 3 एकर कपाशीवर नांगर फिरवला, तर दाताळा गावातील शेट्टे यांनी 2 एकरातील कपाशी उपटून टाकली. कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला असताना हिंगोलीतील कृषी विभाग मात्र सुस्त आहे. गेली 3 वर्ष हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करत असून आता सुरुवातीच्या काळातच कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे. गजानन देशमुख, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी.